लका तुम्हाला किती वेळा सांगतोय रे स्वच्छता ठेव जावर घरात घरात जरा स्वच्छता ठेव जावं स्वच्छता जरा माणसाने वागत जावा कसली घाण आहे हा एवढी घाण असते होय रे हा ए उंदरावणी तोंडाची एवढी घाण असते हा तुम्हाला किती वेळा सांगितलंय स्वच्छता ठेव जावा असली घाण असते होय रे इथं कसली घाण आहे गदळावून राहता लागा तुम्ही हा किती बाया आहेत आई तीन तीन बाया आहेत हो की ऐका तू तुम्ही तोंडाची तुला काय होतं का स्वच्छता वेळेला काय होतंय हा ए घरी बी असल बाहेर बी असल पूजा ताईच्या तिकडे तसंच घाण पूजा ताईचं काढायचं गरज आहे मग तिथं बी तसंच तिथं स्वच्छ केलं म्हणा तुम्ही दोघींनी तसं काय अडचण नाही आपल्या सगळ्या संघ दुसऱ्यांचं पण वळण बडून घेतो अग स्वच्छ केलं पूजा ताईचं तर तसंच घाण स्वच्छ केली तुम्ही असं मला म्हणायचं होतं का केलं का नाही स्वच्छता मग मी असं बोलल्यामुळे स्वच्छता केलं तुम्ही काय आधार आहे मी आधार आहे ना कोण आधार आहे ही नाही की तुला काय झालं का पाना लावते लावते ना स्वच्छता सांग स्वच्छतेच आत्यातर काम करत होत्या पण आता पण काम करायचं बंद झालं ना अरे अरे आता मला सगळं बघा इकडं लोका इकडं मच्छर चावलं का रासारी मला का अरे इथलं मच्छर आलं तिकडं सगळ्या डोंगरावर मच्छर चाललं माहित आहे का झाड उगवली सगळी मग डोंगर अजून सजला असते बघा गॅस पण कसला घाण आहे का कसं आहे घाण एकदा एक भाकर टाकाही स्वच्छ करायचं असते लगेच तेच करायचं एक भाकर टाकायचं स्वच्छ करायचं वा 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 गणेश शिंद्याला म्हणलं पाहिजे काय नाही उपयोग तुमच्या दोघीचा पोंगळ्या गावल्या पोंगळ्या घेऊन जातो खायला आता मित्रांनो या पोंगळ्या खायला या काय मिनिटात सगळं स्वच्छ दिसलं पाहिजे मग आता सांगतोय माझ्या भाकरी झाल्या का मी गॅस स्वच्छ दाखवणार हा तुझं डोळं उलट झालं का तुला काय होतं रे झाडून काढाय भांडे घासायला जा मग तिकडे हागऱ्या स्वच्छता स्वच्छ झालं पाहिजे सगळ्या कालवा करू नका भांडण होईल नाकावर बुक्की देणार आहे तुला काय झालंय नाही तुझं काम आहे सगळं स्वच्छ करा जाऊ दाता डिचकू नको स्वच्छ झाल्यावर दादा कसलं